करिअर अकॅडमी प्रशिक्षणार्थी मुंबई पोलीस रोहिणी पुजारी यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार. मंगळवेढा प्रतिनिधी. श्री प्रतिष्ठान भारत नाना भालके करिअर अकॅडमी बालाजीनगर या प्रशिक्षण संस्थेत देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन आनंदात उत्साहात आणि थाटामाटा साजरा करण्यात आला. ध्वजारोहण सन्माननीय मेजर संतोष सूर्यवंशी नवनियुक्त मुंबई पोलीस अकॅडमी प्रशिक्षणार्थी रोहिणी पुजारी यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी नवनियुक्त मुंबई पोलीस रोहिणी पुजारी यांचा संस्थेच्या वतीने यथोचित मान सन्मान सत्कार करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना मेजर संतोष सूर्यवंशी यांनी सांगितले की मी अनेक वर्षांपासून या संस्थेच्या अकॅडमीचे नाव येथील शिस्त विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त निकाल हे तर एकूणच आहे, पण मी या ठिकाणी प्रत्यक्षात माझ्या सुट्टीचा कालावधी कायम येथील मुलांना सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत फिजिकल घेऊन घालवतो. यात एक वेगळाच आनंद मिळतो. आपल्या भागात परिसरात उत्कृष्ट सुसज्ञ सर्वसामान्यांची हित जपणारी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या जीवनात नवीन संजीवनी निर्माण करून त्यांना सक्षम पायावर उभा करून पोलीस आर्मीसारख्या देशसेवेबरोबर इतर विविध परीक्षेमध्ये त्यांना मार्गदर्शन करून ते कुटुंब प्रपंच संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पवार सर श्री प्रतिष्ठान भारत नाना भालके करिअर अकॅडमी बालाजीनगरच्या सदृढ सक्षम करत आहेत. आज या माळरानावर 200 पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. उद्याच्या येणाऱ्या भरतीमध्ये अनेक मुलं मुली आमच्या बरोबर पोलीस असेल किंवा आर्मी यामध्ये देशसेवा करतील याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यावेळी रोहिणी पुजारी बोलताना सांगितले, सातत्य ठेवा, सतत प्रयत्न करत राहा, प्रामाणिक राहा, मेहनतीवर विश्वास ठेवा. ज्या ज्यावेळी आपल्या डोक्यात वाईट विचार येईल त्यावेळी आपल्या आई वडिलांचे कष्ट आणि आपल्याकडून असणारी त्यांच्या अपेक्षा आठवा. तुम्ही नक्की यशस्वी होणार आहे त्याचा मला ठाम विश्वास आहे. ही एक गोष्ट नक्की आहे, तुम्हाला इथला अकॅडमी प्रवेश म्हणजे तुम्ही उद्याचे भावी पोलीस मेजर आहात. पाषाणाला पाजर फोडून तहानलेल्यांची तहान भागवण्याची मनोवृत्ती जोपासलेल्या श्रीकांत पवार सरांचं कौतुक आणि आभार मानावं तितकं कमी आहे. आमच्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना घडवलेत, अनेकांच्या कुटुंबाची घडी बसवण्यात त्यांचा मुलांचा हातभार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विचार मांडताना श्रीकांत पवसर यांनी बोलले की ही गोष्ट जरी खरी आहे, आत्तापर्यंत शेकडो घडवलेत, हजारो घडवायचे आहेत, यातच मला आनंद आणि समाधान आहे. आज अनेकांचं कुटुंब या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्यामुळे सुखी समाधानी होत आहेत, त्यात आपला खरीचा वाटा आहे. हीच गोष्ट माझ्यासाठी खूप गौरवाची आहे. आज या अकॅडमीवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून शेकडो मुलं मुली या ओसाड माळरानावर प्रशिक्षण घेत आहेत. पुढील काळामध्ये महाराष्ट्राच्या विविध पोलीस स्टेशनमध्येही ही प्रशिक्षणातील अशी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजारी सर यांनी केले. सचिन राठोड सर, अप्पासाहेब पवार सर प्रशिक्षणार्थी यांनी मेहनत घेतली. डी टी न्यूज मंगळवेढा.